लास्ट दोन प्रकार इम्पॉर्टेंट आहे कसले भाऊ किरण ये अरे तिघ लाइनीत घ्या थोड़ा असे एक्झॅक्ट आहे ना इकडे चालेल सर सर या ना ठीक आहे ठीक आहे पंचवटी पोलीस आणि हद्दीमधील फुलेनगर या भागामध्ये दिनांक 11 मार्च 2023 च्या रात्री सुमारे 8 च्या आसपास गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये काही आरोपींनी दारूच्या नशेमध्ये गोळीबार केला होता. त्या दिवसापासून आरोपी फरार होते. या घटनेमध्ये एक महिला किरकोळ आणि एक श्वान जखमी झाला होता. या आरोपींना पकडण्यासाठी आतापर्यंत सतत प्रयत्न चालू होते. मागील 8-9 दिवस पंचवटीकडील पोलीस पथकाने अथक प्रयत्न करून या 4 आरोपींपैकी त्यातील मुख्य जो गोळीबार करणारा आरोपी आहे त्याच्यासह 3 आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आणि त्या आरोपीकडनं त्यांनी ज्या शस्त्रामधून गोळीबार केला होता ते शस्त्र देखील आज ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि या प्रकारे त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. कारण काय कळालंय त्या आरोपीचं आणि ज्या व्यक्तीच्या घराच्या आसपास तो प्रकार घडला होता त्याचं पूर्वीपासून वैमनस्य असल्याचं लक्षात येतं. आणि त्याच्यावरच त्यांनी या प्रकार केल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तपासामध्ये आणखी पुढील विशिष्ट जर काही कारण असेल तर तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल. सर किती लोक होते साधारणतः? 4 आरोपींनी हा प्रकार केल्याचं लक्षात येतं. तर 4 पैकी जे 3 आरोपी त्या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये गोळीबार करणारा हा देखील आरोपी समाविष्ट आहे. आणखी एक आरोपी फरार आहे. त्याचा आणखी शोध चालू आहे.